भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावं याकरिता सत्कार सोहळ्याचं आयोजन रविवारी करण्यात आलं होतं. हा सोहळा कामोठी येथील ज्ञान साधना केंद्रामध्ये सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे याकरिता त्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन कामोठे येथील ज्ञानसाधना केंद्रातील वामनराव पै सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन कामोठा युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि युवा नेता हॅप्पी सिंग यांनी आयोजन केलं होतं. या सोहळ्यास आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष तथा नगरसेवक जगदीश गायकवाड, प्रभाग समिती कचे अध्यक्ष गोपीनाथ भगत, नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, विकास घरत निलेश बाविस्कर, नगरसेविका कुसुम म्हात्रे, संतोषी तुपे, भाजप युवा मोर्चा पनवेल महापालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, ज्येष्ठ नेते रवींद्र जोशी, वाहतूक मोर्चा अध्यक्ष एकनाथ कुंभार, प्रभाग क्रमांक 11 अध्यक्ष रमेश तुपे, कामोठे शहर उपाध्यक्ष अमोल सईद, रावसाहेब बुधे, भास्कर दांडेकर, युवा मोर्चा कामोठे सरचिटणीस रोहित घाडगे, प्रदीप भगत, वनिता पाटील, जयश्री धापते, फातिमा आलम, ज्योती रायबोले, जयकुमार डिंगोळे, युवा मोर्चा प्रभाग 11 अध्यक्ष अमित जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉक्टर कविता चौतमल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. येणाऱ्या कालावधीमध्ये त्या पनवेलच्या क्षेत्रामध्ये, कामोठ्याच्या क्षेत्रामध्ये आपल्याला मिळणार आहे. आपल्याला फक्त त्याचा स्वीकार करून पुढे आपल्या पुढच्या पायरीकडे जायचं आहे आणि ज्याच्या माध्यमातून आम्ही आमच्या परिवाराला, आमच्या समाजाला आम्ही आमचा अभिमान वाटेल अशी कामगिरी करू शकू, अशी निवड, अशा क्षेत्राची निवड ही आपल्याला सगळ्यांना करायची आहे. आणि या अनुषंगानं मला खात्री आहे की बऱ्याच जणांचे पहिल्या लिस्ट, दुसऱ्या लिस्ट या लागलेल्या असतील आणि त्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी ही जीवनाची दिशा निवडलेली असेल. पण या सर्व क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी आजवर जसं आपल्या परिवारजनांना आपल्याला सोबत केली, तसंच पुढच्याही कालावधीमध्ये आपल्याला या सगळ्यांचं सहकार्य मिळावं, या अनुषंगानं या सगळ्यांची साथ सातत्याने आपल्याला मिळेल, अशा पद्धतीचा व्यवहार, अशा पद्धतीची वागणूक आपली समाजाच्या प्रती राहील अशी मला या ठिकाणी खात्री व्यक्त करावीशी वाटते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.